नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, मात्र महाराष्ट्रातील महायुतीतल्या आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाला मात्र काही न मिळाल्यामुळे नाराजी आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीने महाराष्ट्रात चमत्कार घडवला। महायुतीच्या आव्हानापुढे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं पानीपत झालं। महायुतीत शिवसेना भाजपसोबत रामदास आठवलेंची रिपाई आणि राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही होती। राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले, त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती, मात्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान मिळालं नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एनडीएमधल्या मोठ्या पक्षांकडून छोट्या पक्षांवर अन्याय झाल्यास विधानसभेसाठी विचार करू असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। आयुतीच्या नेत्यांच्या डोक्यात यश शिरलेलं असेल आणि ते घटक पक्षांना कमी लेखत असतील तर असं काही समजायचं त्यांनी कारण नाही। आमची स्वतंत्र एक ताकद आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊ आम्ही। दुसरीकडे रिपाईचे रामदास आठवले यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेली नाही। शपथविधी सोहळ्याआधी त्यांनी दिग्गज भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या, मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यानं आठवलेंनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली। मंत्रिमंडळात विस्तारात रिपाईला एक तरी कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि विधानसभेसाठी किती जागा देणार हे आत्ताच स्पष्ट करावं अशी भूमिका आठवलेंनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्यथा वेगळा विचार करू असा इशाराही आठवलेंनी दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीत सारं काही आलबेल आहे असं काही म्हणता येणार नाही। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।